दोडामार्ग तालुक्यातील जिल्हा परिषदेची खानियाळी शाळा डिजिटल झाली आहे. सेवानिवृत्त शिक्षक रामदेव बाबाजी शेटिये यांच्या हस्ते शाळेचं उद्घाटन झालं. ऍडव्होकेट सुभाष केशव शेटिये यांनी ही शाळा डिजिटल बनवण्यासाठी देणगी स्वरूपात मदत केली. ऍडव्होकेट सुभाष केशव शेटिये यांनी आपली आई ताराबाई यांच्या स्मरणार्थ डिजिटल वर्गासाठी आवश्यक प्रोजेक्टर आणि लॅपटॉप देणगी स्वरूपात देऊन शाळा डिजिटल होण्यासाठी हातभार लावला. प्रोजेक्टर आणि लॅपटॉप प्रदान तसंच उद्घाटन कार्यक्रमाला खानियाळे शाळेच्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी नामदेव शेटिये यांच्यासह अनेक मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते. नामदेव शेटिये यांनीच प्रोजेक्टर आणि लॅपटॉपचं औपचारिक उद्घाटन केलं. डिजिटल शाळा ही काळाची गरज आहे. मराठी शाळा तंत्रपूर्ण व्हाव्यात आणि आपल्या नव्या पिढीला आधुनिक पद्धतीचं शिक्षण मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करून त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावं असं आवाहनही शेटिये यांनी यावेळी केलं. यावेळी त्यांनी शालेय जीवनातील आपले अनुभव कथन केले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण गावडे यांनी शाळेच्या प्रगतीचं कौतुक करून समाधान व्यक्त केलं. शाळेसाठी दातृत्वाचा हात पुढे करणाऱ्या गावातल्या दानशूर व्यक्तींचंही त्यांनी कौतुक केलं. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख डी एन पावरा, शंभा शेटिये, पोलीस पाटील राधाकृष्ण देऊलकर, महेश पारधी, माजी सरपंच सौ शर्मिला शेटिये, अंगणवाडी सेविका सौ नीता शेटिये, व्यावसायिक गंगाराम कोळेकर उपस्थित होते. या कार्यक्रमाला सौ हर्षदा हरिश्चंद्र नाईक, ज्ञानेश्वर शेटिये, प्रदीप तोरसकर, विनायक शेटिये, रघुनाथ कांबळे, हनुमंत नाईक, दिलीप गावडे, साबाजी शेटिये, विनीता शेटिये, मंदार देऊलकर, दीपाली गावडे, रोशनी नाईक उपस्थित होत्या. कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि पाहुण्यांचं स्वागत मुख्याध्यापिका श्रीमती सीमा कांबळी यांनी केलं, तर सूत्रसंचालन संदेश नाईक यांनी केलं. प्रभाकर धुरी, कोकण नाव, दोडामार्ग.